नमस्कार आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे तुमच्यापैकी बहुतेक जण ही भाजी बनवत असतील पण मी जे नवीन स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी दाखवत आहे मेथी साफ करताना मेथीची पानं आणि कोळे देठ हाताने मोडून घ्यायचे चाकोने कापून घ्यायचे नाहीत जास्त निबर देठ घ्यायचे नाहीत नाहीतर भाजी चरबट होते लालसर पानाची कड असणारी बारीक पानाची बुटकी मेथी घ्यायची जी मेथी लांब असते आणि ज्याची पानं मोठी असतात ती मेथी शक्यतो आणायची नाही कारण की ती मेथी चवीला फार कडू लागते चवई एवढी खास लागत नाही पण आजकाल बाजारामध्ये अशाच पद्धतीची मेथी मिळत आहे पण घेतानाच आपण जरा बघून व्यवस्थित घ्यायची मेथी साफ केल्यानंतर पातेल्यात घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून पंधरा ते वी वीस मिनिटं भिजत ठेवायची त्यामुळे भाजीला जी मातीची कटलेली असते ती वेगळी होईल मीठ ह्यासाठी टाकायचं त्या भाजीवर काही औषध वगैरे मारलेली असतील तर त्याचं प्रमाण थोडंफार कमी होईल पूर्णपणे निघून जात नाही पंधरा वीस मिनिटांनंतर भाजी हलक्या हाताने चोळायची एकदम रगडून रगडून चोळायची नाही नहीं नाही तर सगळं त्याच्यातलं पोषण मूल्य निघून जाईल आणि नंतर भाजी चाळणीत घेऊन परत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मेथी धुवून घ्यायची एकदाच धुवायची नाही साफ करताना सुद्धा मेथी असे जास्त मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत थोडेसे हातानेच बारीक बारीक करून घ्यायचे त्यामुळे मेथीची भाजी खूप छान लागते जर तुम्हाला कापून आवडत असेल मेथीची भाजी तर तुम्ही थोडी साफ केल्यानंतर कापून घेतली तरीही चालेल फक्त मेथीची भाजी धुतल्यानंतर नाही कापायची कापायच्या अगोदर धुवून घ्यायची पातेल्यामधलं पाणी बघा कसं लालसर झालेलं आहे त्यामुळे मी ते अशा पद्धतीने नक्की भिजत ठेवा म्हणजे सगळी माती निघून जाईल भाजी धुतल्यानंतर जरा त्याचं पाणी नितळ ठेवायचं आणि आता आपण त्याच्या फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या आणि पाच सहा मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घ्या कढ़ई गॅसवर ठेवायची त्याच्यात एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा जिरे आणि आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं एक अर्धा मिनिटभर चांगलं मंद गॅसवर हे परतून घ्यायचं जास्त गॅस मोठा करायचा नाही नाही तर ठसका लागतो जर तुम्हाला भाजीत कांदा आवडत असेल तर ही मिरची टाकायच्या अगोदर कांदा चांगला व्यवस्थित लालसर परतून घ्यायचा आणि मग मिरची टाकायची आता त्याच्यात आपण धुतलेली मेथी टाकायची सुरुवातीला आपल्याला वाटतं मेथी खूप जास्त आहे पूर्ण कडई भरून जाते पण जेव्हा ती शिजून कमी होते तेव्हा वाटीवरच मेथी होते त्यामुळे मीठ सुरुवातीला टाकायचं नाही आणि भाजी शिजण्यासाठी मी मिक्सरचं भांडं खंगाळून त्याच्यात पाणी ओतलेलं आहे जास्त होतायचं नाही अर्धा फुलपात्रच होतायचं कारण की मेथीला सुद्धा पाणी सुटतं आता ही भाजी झाकण न ठेवता दहा ते पंधरा मिनिटं आपण मंद गॅसवर होऊ द्यायची गॅस फास्ट गॅस करायची गरज नाही जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फास्ट गॅसवर केलं तरी चालेल थोडंसं पाणी आटलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पालेभाजीत सुरुवातीला मीठ कधीच टाकायचं नाही कारण की भाजी शिजून खूप कमी होते भाजी शिजत आली की त्याच्यात अंदाजाप्रमाणे मीठ टाकायचं पाले शक्यतो जास्त मीठ टाकायचं नाही मीठ टाकल्यानंतर परत भाजीला पाणी सुटतं ते आटू द्यायचं आणि भाजीतला देठ हातात घेऊन बघायचं शिजलाय का शिजले असले तर भाजी आपली तयार आहे अशी खाली तरी चालेल पण त्याची चव वाढवण्यासाठी थोडासा कडवडपणा कमी करण्यासाठी त्याच्यात जा भाजलेलं जाड शेंगण्याचं कुट टाकायचं जाड शेंगदाण्याच्या कुटामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीनेही भाजी खातात तुम्ही हवं तर खोबऱ्याचा खिसी टाकू शकता तोही खूप छान लागतो याच्यामध्ये त्यामुळे मस्त पैकी या हिवाळ्यात मेथीची भाजी आणून त्याचे पराठे भजी बनवून खा आणि दुसऱ्यांनाही खायला घाला मला तर वाटतं मेथी ही पालेभाज्यांची राणी आहे म्हणून तर मेथीचं नाव लग्नामध्ये उखाण्यामध्ये मुलाकडून घेतलं जातं तो उखाणा कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ही भाजी आपली तयार झालेली आहे गरम गरम भाकरी किंवा चपातीवर ही भाजी अतिशय छान लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद